नमस्कार, मी भार्गवी चिरमुले. माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी आली आहे ठाण्याला थेवरा सर्कलला रामजी हॉटेलच्या समोर महाराज हॉटेलमध्ये. या हॉटेलची मालकीण आहे अभिनयात हिट आणि तिचा मुलगा आहे खिलवण्यात हिट. अर्थात भेटूया अतिशय गुणी जोडीला, म्हणजेच माझ्या मैत्रिणीला सुप्रिया पाठारेला आणि तिच्या मुलाला मिहिरला महाराज हॉटेलच्या निमित्ताने. चला तर मग. वेलकम वेलकम. चला तर चला मग. या वेगवेगळ्या रोल करणाऱ्या माझ्या मैत्रिणीशी आणि अभिनेत्रीशी आपण गप्पा मारूया. हाय सुप्रिया. हाय. किती दिवसापासून मला महाराज मध्ये यायचं होतं आणि तुम्ही सगळे बघतच असाल, खूप वेगवेगळे व्हिडिओ टाकत असते खाण्याचे, ते बघून तितकं टेम्पटिंग झालंय की कधी गप्पा होतात आणि कधी खातोय असं झालं. पण आधी गप्पा होणं गरजेचं आहे. सो एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं. खूपच म्हणजे बरं वाटतं आणि असं येऊन लोक खातात, तृप्त होतात, त्याने जास्त आनंद होतो. आहे खरं तर प्रवास आहे खरं तर, पण झालंय कारण 2 महिने बंद होतं, त्याच्यामुळे आता परत सुरू झालंय. स्वप्न पूर्ण झालंय आणि जे आत्ता सिरियल संपल्यामुळे जरा वेळ पण देता येतोय. सर स्वतःहून त्या गोष्टी कळतायत, काय आपल्याला काय चुका होत आहेत किंवा काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, या बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण बरं वाटतंय असं येऊन लोक खातात आणि तृप्त होतात आणि मग सांगतात जेव्हा छान यायचं चांगलं वाटलं तेव्हा वाटतं चला एवढं सगळी मेहनत केली ते पावलं म्हणायचं. आय नो. पण तू मिहिरचा संघर्ष पाहिलाय, मिहिर शिक्षणासाठी बाहेर गेला हे आम्ही सगळ्यांनी पाहिलंय आणि त्यांनी येऊन जेव्हा तुला त्याचं स्वप्न सांगितलं तेव्हा तुझी पहिली रिॲक्शन काय? ऍक्च्युली माझं हे हॉटेल टाकणंच होतं. तेव्हा तू म्हणाला जेव्हा फूड ट्रक आई खूप आहे युएसमध्ये, आता खूप प्रकारे ह्या गोष्टी होतात वगैरे, तर माझं असं झालं होतं बापरे फूड ट्रक म्हणजे माहित नाही त्याचं परमिशन कशी असते काय असतं, या सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. पण त्याला म्हटलं की ठीक आहे आपण जाऊन बघूया, पण मग नंतर असं कळलं की त्याला काही परमिशन नाही आहे, मग कसं करायचं, मग बाकीच्या गोष्टी. आणि खरं सांगू ना तर तो करोना नंतरचा जो काळ होता ना, इतके पटकन हॉटेल लाईन मध्ये पैसे टाकायचं ती पण एक रिस्क होती. पण आपण बघितलं की लोकांचे गाळे भाड्याने घेतलेले आहेत, मग भाडत जात आहे पण काहीच घडत नाहीये, तर त्या गोष्टी डोक्यात ठेवून मला असं वाटलं की ठीक आहे तू म्हणतोयस तर आपण एक छोट्या स्केलमध्ये छोटी इन्व्हेस्टमेंट का होईना पण एक सुरू तर करूया, म्हणजे आपल्याला त्याच्यात पडल्याशिवाय तर कळणार नाही ना आपल्याला काय होत आहे. बरोबर. आणि म्हणूनच मग ते फुटट्रक केलं आणि त्या फुटट्रकचं हॉटेल झालं. पण या हॉटेलची स्पेशालिटी इज पावभाजी आणि सोयाचाप, तर मग हे कुठनं सुचलं तुम्हाला? पावभाजी ऍक्च्युली मुंबई या पावभाजी आपण जी म्हणतो ना, म्हणजे आपण हॉटेलमध्ये खातो तर प्रत्येक ठिकाणीची चव वेगवेगळी असते, प्रत्येकाचं हे असतं. पण जेव्हा आपण तशी रोडवर अशी ठेल्यावरच्या पावभाजी खातो मग तर त्याची एक ना चव वेगळी असते. आणि मी तर उमरखाडीत आम्ही राहायचो तेव्हा माझे वडील घेऊन यायचे, मग तेव्हा ती जी चव होती ना ती तो कुठेतरी अशी रेंगाळत होती पण ती चव मिळत नव्हती असं झालं. मग मीरला म्हटलं की करायचं तर नॉनव्हेज ही माझी ऍक्च्युअली माझी स्पेशालिटी खरं तर. पण मी त्याला तुम्हाला म्हणाला नाही नॉनव्हेज आणि व्हेज मिक्स नाही करायचं, कारण खूप लोक असतात जे मिक्स हे खाऊ शकत नाहीत. सो माझं असं ओके ठीक आहे करूया. मग तो म्हणाला की पावभाजी हे आपलं झालं पण मग त्याच्या बरोबरीला काहीतरी वेगळं पाहिजे जे हेल्दी पण असेल. मग त्याच्या डोक्यात ते सोयाचापचा आला. मग तो म्हणाला की सोयाचाप पण आपण घेऊया. मी त्याला म्हटलं की अरे बऱ्याच ठिकाणी मिळतात, म्हणाला हो पण आपल्यासारखे मिळणार नाहीत हे मी खात्री देते. तो त्याचा कॉन्फिडन्स बघून मला असं झालं ओके तुला असं वाटतंय तर मग करूया. आणि मग सोयाचाप सुरू केली आणि इथे मी एक सोड्याचं नाव वाचलं, बंटा सोडा. आपण लहानपणी गोटी सोडा जो प्यायचो तो बंटा सोडा आहे. फक्त तो काचेच्या बाटलीमध्ये असा नाही की आवाज यायचा आणि ती गोटी आतमध्ये जायची, तर आपल्याकडे बंटा सोडा तसाच येतो. फक्त तो आता प्लास्टिक मध्ये, कारण काय टेबलावर खाली पडला मुलं वगैरे असतात, सेफ्टीच्या हिशोबाने जरा आपण आता तो तसा ठेवलेला आहे. सोयाचा बंटा सोडा आणि पावभाजी, आणि पावभाजीत पण वेगळे प्रकार आहे. पावभाजी मध्ये आपली क्लासिक पण आहे आणि हरियाली पावभाजी जी आपण पालकाच्या प्युरेपासून बनवतो, जी रोहिणी हटंगडीची फेवरेट आहे. तिकडे आली म्हणजे आमच्याकडे पण आता कस्टमर एवढे येतात ना, ती रोहिणी मावशीने मागवलेली ती द्या, म्हणजे काही काही लोक नाव त्यांना लक्षात येत नाही पण रोहिणी मावशी लक्षात आहे त्यांच्या. सो त्यांनी मागवली होती ना ती पावभाजी द्या असं सांगतात. आणि अजून एक आता चायनीज आपल्याकडे ऍड झालेले आहे, त्याच्यामुळे लोकांना पण ऑप्शन्स आहेत, 3 ऑप्शन्स आहे, म्हणजे एक दिवशी हे खाल्लं, एक दिवशी हे खाल्लं, किंवा
आज मला पावभाजी नाही खायची, आज मला काहीतरी वेगळं खायचं, तर ते सुद्धा आपण एका रूप खाली आपण या तीन गोष्टी देतो. सोयाचाप सारखा हेल्दी ऑप्शन आहे आपल्याकडे अगदी. पण तुला खिलवायला खूप आवडतं हे मला माहितीये, म्हणजे सेटवर पण आज हेच केलं. प्रदी अप्रतिम चहा करते, मी सेटवर चहा पण केलाय आम्ही मुलकरीण बाईच्या, आम्ही सगळं केलंय. तर तुला हे खिलवायला आवडतं, तर ते तेच तुझ्या लेखामध्ये आलं असं तुला? हो हो नक्कीच आहे, कारण त्याने मला आठवीत असतानाच सांगितलं होतं की मी किचन मध्ये काम करते. करेक्ट. सो माझं असं झालं की ओके, म्हणजे दहावी ते काय ते करतात ना दहावी मध्ये की तुमचं कशामध्ये टेस्ट असते ती, तर माझं असं झालं की कशाला करतात, त्याने मला आठवीलाच सांगितलं होतं की मला ते करायचंय. माझं असं झालं की ठीक आहे, तुला जे करायचं तर तू कर. आणि ज्याच्यात मुलांना आवड आहे, म्हणजे मला असं वाटतंय की मला हॉटेल काढायचंय किंवा माझं ते स्वप्न आहे, मग ते मुलांनी पूर्ण करायला पाहिजे असं मी जबरदस्तीने त्याला म्हटलं, तुला जे आवडतं ते तू कर असं मला वाटतंय. त्याला ती आवडच होती, त्यामुळे मला बरं झालं की दोन्ही गोष्टी माझ्या झाल्या. व्हेरी गुड. सो या निमित्ताने आम्ही महाराजला आलो आणि खूप गप्पा झाल्या, आता मला खायचं आहे. पण जाता जाता मी माझ्या सगळ्या प्रेक्षकांना एक सांगणार आहे की सुप्रियाने खूप मेहनत केली आहे तिच्या आयुष्यात, तिचा संघर्ष मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. प्रत्येक वेळेला संघर्षाला एक भाषा असते किंवा संघर्षाला काही वेळा मूर्त स्वरूप असतं त्या संघर्षातनं बाहेर येणाऱ्या माणसामध्ये, आणि तशी सुप्रिया आहे. आणि मी अनेक वेळेला सांगितलं आहे की खूप वेळेला खूप माणसं लढा देत असतात, पण काही माणसं न बोलत संघर्षातनं बाहेर येऊन त्यांच्या चेहऱ्यावर ते कधीच कळत नाही, फक्त आनंद दिसतो, ही सुप्रिया आहे. आणि सुप्रियाकडनं आपण एक प्रॉमिस घेऊया की आज या छोट्या गप्पा झाल्या की माझ्या पॉडकास्टला येणार. अरे नक्की नक्की, मला आवडेल सगळा प्रवास तेव्हा आपण सगळ्या प्रेक्षकांना सांगू, पण आता खूप भूक लागली आहे आणि इतके वेगवेगळे वास येत आहेत की आता मला गप्पा मारणं शक्य नाही आहे. सो लेट्स हॅव द फूड. येस.